सुप्रभात मुलांनो, वर्ग दुसरा, विषय मराठी. ह्यामध्ये दिलेला आहे पाठ क्रमांक 7, वडेश बहरला. तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत. बरं का मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 16 काढा. बघा किती सुंदर कलर आहे तुमच्या पुस्तकामध्ये. छान निळं निळं कलर आहे. एक झाड आहे छान छान, त्या झाडावर किती पक्षी आहेत बघा. आणि छान लाल असं फळं लागलेले आहेत, छोटे छोटे फळं लागलेले आहेत. काही काही पक्षी उडत आहेत, तर काही पक्षी उडतानी त्या झाडावर येऊन बसत आहेत. तर ह्यामध्ये पाठ 7 आहे, वडेश बहरला. तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत. तर मुलांनो नीट लक्ष देऊन ऐकावे. चिंचपूर नावाचे गाव होते. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. आता वडेश म्हणजे काय होते बघा मुलांनो, तुम्ही कधी वडाचं झाड ऐकला असेलच. खूप मोठा राहतो तो झाड. तसंच हे एक वडाचं झाड आहे. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मज्जा यायची. झाडावर चिमणी, कावडा, खारुताई, मैना, रागू नेहमी यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सडसड करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. पाखरांना काय होती? पिले होती. चिमणीचे पिल्लू होते चिनू. कावडीनीचे पिल्लू होते कानू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिल्ल्यांवर रागवायचा. पिल्ल्यांना सांगायचा, उडा उंच भुरभूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. नंतर पिल्लांना वडेशचा राग यायचा. आता हे जे बाकीचे पिल्ले आहेत ना, त्यांना ह्या झाडाचं राग यायचा. ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. बघा चिमणीचे आहेत ना, त्यांचे छोटे छोटे पिल्लू, ते आपल्या आईबाबांना नाव सांगायचं. नेहमी नेहमी पिल्ल्यांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. तिथे कोणी झोपायला नव्हतं, बोलायला नव्हते, कोणी खेळायला बी नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे टिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुकूट चुटकू झाली होती. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीड घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला. वडेश म्हणजे वडाचं झाड. बघा कसं बोलावू लागला. या रे सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. नंतर बघा काय होते. पाखरे बोलू लागली. येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेशजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. तर मुलांनो समजलं ना तुम्हाला हा पाठ? हा छान आहे. घरी एकदा पुन्हा वाचायचं. आणि ह्या पाठात आलेले प्रश्न तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.